मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी. मी तृप्ती कदम. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे रात्री कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशन केले आयोजन. माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानवे सांगली जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील सर्व पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री 12 ते 3 वाजेच्या दरम्यान नाकाबंदी, कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशनचं आयोजन करण्यात आले होते. सदर ऑल आउट ऑपरेशन दरम्यान आर्म ऍक्ट, पाहिजे व फरारी आरोपी, अजामीन पात्र वॉरंट, तडीपार आरोपीवर कारवाई, रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणी करण्यात आली. सदर ऑल आउट ऑपरेशन मध्ये सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई करण्यात आली. सदर नाकाबंदी, कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशन करता 42 पोलीस अधिकारी, 219 पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली होती. सदर नाकाबंदी, कोंबिंग व ऑल आउट ऑपरेशन मध्ये 8 पाहिजे आरोपी, 8 फरारी आरोपी, 44 अजामीन पात्र वॉरंट मधील आरोपी, 4 अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली असून 86 रेकॉर्ड वरील आरोपी चेक केले. 2 तडीपार इस्मांवर महाराष्ट्र पोलीस कायदा 142 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. ऑल आउट मध्ये आयोजित केलेल्या नाकाबंदी दरम्यान मोटर वाहन कायद्यानवे 151 कारवाई करण्यात आली असून त्यात संबंधित वाहनांवर 1,39,550 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.